नमस्कार, स्वागत आहे तुमचं ऑडिओ कप्पा चॅनलमध्ये। यामध्ये आपण नवनवीन लेखकांच्या कथा, कविता, अनुभव, किस्से यांना ऑडिओ रूपात ऐकणार आहोत। चला तर मग सुरू करू गप्पा, उघडू हा ऑडिओ कप्पा। ऑडिओ कप्पा, शब्द तुमचे, आवाज आमचा। ऑडिओ कप्पात आज आपण ऐकणार आहोत प्रणव शेवाळे यांची एक कविता, ती। पण त्याआधी ऑडिओ कप्पाला जर अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन कवितेचा व्हिडिओ तुम्हाला लगेच ऐकायला मिळेल। प्रत्येकाच्या आयुष्यात कोणीतरी ती असते, का कुणास ठाऊक, त्याला त्याची ती परी वाटते। अचानक कुठेतरी बघून ती खुदकन असते, याला वाटते ती आपल्या जाळ्यात फसते। तिच्या हसण्याने याच्या जीवनात खूप बदल घडतो। कधी न हसणारा हा आजकाल खूप हसू लागतो। रंगीबेरंगी स्वप्नात याच्या रोज ती येऊ लागते। याची सारी रात्र तिचा डीपी बघण्यात जातो। तिच्या मागे फिरण्यात याचे दिवस असेच निघून जातात। तिला आवडणाऱ्या गोष्टी यालाही आवडू लागतात। चुकून तिची मैत्रीण याची केमिस्ट्री जुळवून देते। यांच्या प्रेमाची खरी सुरुवात इथूनच सुरू होते। मित्रांना चहा न विचारणारा तिला मात्र कॉफी पाजतो। कॉफीचे राहिलेले उसणे सुद्धा मित्रांकडूनच फेडतो। खिशाला न परवडणारा पिझ्झा तिला खाऊ घालतो। भूक नाही असे सांगून तिच्या तोंडाकडे पाहू लागतो। तिच्या मागे हा आपला प्रेमाचं जाळं विणत बसतो। तिकडे मात्र तिच्या साखरपुड्याचा कार्यक्रम उरकतो। स्वतः विणलेल्या जाळ्यात हा स्वतःच अडकून बसतो। तिने असं का केलं हा प्रश्न त्याला कायम छळतो। तिच्या लग्नाची पत्रिका ती याच्या घरी घेऊन येते। जाता जाता सावरण्याचे ती चार शब्द सांगून जाते। हा मात्र तिच्या दुःखात धुरांचे आखार काढायला लागतो। पुन्हा तिला विसरायला हा दारूच्या नशेत बुडून जातो। ही कविता कशी वाटली ते कमेंट्स करून सांगा। कविता आवडल्यास लाईक नक्की करा। जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा। आमचा हा उपक्रम कसा वाटतोय तेही कळवा आणि ऑडिओ कप्पा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ऑडिओ कप्पात तुमचं लिखाण पाठवण्याबद्दल माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहे। भेटूया पुन्हा एकदा आणखी एका नव्या कोऱ्या साहित्यासोबत। धन्यवाद।